शिवाजी तैयार होता, उठा के तलवार घोड़े पे सवार होता। ये सब देख औरत डर जाता और सोचता, काश ऐसा एक शेर हमारे दरबार में होता। सहजू, खरतर अखंड हिंदुस्तानासाठी आजचा स्वातंत्र्य दिवस। स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घालणारा पण 18 पगड जातींच्या शूर मावळ्यांना सोन्या चांदीचा कडा बक्षीस म्हणून देणारा आमचा राजा छत्रपती होणार होता। देश धर्म यांच्या संरक्षणासाठी ज्या मावळ्यांनी जीवाचं बलिदान केलं त्यांच्या रक्ताचं चीज होणार होतं। ज्या माता भगिनींनी स्वतःचं कुंकू स्वराज्यासाठी खर्ची घातलं त्यांच्या जखमा भरून निघणार होत्या। झाडे झुडपे डोलून सांगू लागली, पशु पक्षी आसमंतामध्ये उडून साऱ्या जगाला सांगू लागली, आमचा राजा छत्रपती झाला, आमचा राजा छत्रपती झाला। आणि असाच नाही झाला, आदिलशाही निजामशाही मुघलशाही कुतुबशाही यांच्या छाताडावर भगवा फडकवून छत्रपती झाला। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या नवीन जयघोषाला सुरुवात झाली। आणि दिल्लीत पसरला नैराश्याचा काळोख आणि परवर्तीकाराला दोष देणाऱ्या आरोळ्या। या आरोळ्या होत्या औरंगजेबाच्या। या खुदा तू भी उस शिवा का खिदमतगार निकला असं म्हणत निराश झाला तो औरंग। झालं गोर गरीब रयतेचा राजा, आया बहिणींचा शिवबा, 12 बलुतेदार, 18 पगड जातींचा शूर मावळ्यांचा शिवबा राजा झाला, 16 संपन्न झाला। हे सगळं झालं कुठे? स्वराज्याची स्वप्ने पूर्णत्वास नेणाऱ्या रायगडाच्या खुशीत। त्या रायगडाला आज आपल्याशी संवाद साधायचा आहे, त्या रायगडाचा ऐकायला सज्ज व्हा। आम्ही घेऊन येत आहोत